सगळ्यांचा लाडका राणादा अर्थात हार्दिक जोशी तुझ्या जीव रंगला या मालिकेच्या शूट निमित्तानं कोल्हापुरात आहे. मालिकेच्या सेटवरचं वातावरण नेहमीच हलकं फुलकं असतं हे वेगळं सांगायला नको. हार्दिकनं आमच्या काही खमंग प्रश्नांची चटपटीत उत्तरं त्याच्या स्टाईलनं दिली आहेत, पाहूया. थंडावेचं कुठलंही ठिकाण म्हणजे तरी त्यातल्या त्यात महाबळेश्वर आवडतं मला आणि माझं स्वतःचं गाव कारण की जवळच आहे मुंबईपासून बोईसर डहाणूच्या आधी माझं गाव आहे तिथे मला आवडतं कारण थंडी तिथे असते तेव्हा प्रचंड असतं आणि माझं गाव मला खूप आवडतं कारण की तिकडे खूप शांतता असते. आजही माझ्या घरात मोबाईलला नेटवर्क नसतं त्यामुळे मला तिथे खूप शांतता वाटते त्यामुळे माझं नक्कीच माझं गाव. सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये असतो आर्मीमध्ये किंवा पोलीस झालो असतो. एका दिवसात तर मी काय बदल घडवून आणू शकत नाही पण मी त्यातल्या त्यात गरिबांसाठी आणि मुक्या जनावरांसाठी जेवढं काही करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. मला माझ्या आई वडिलांना वर्ल्ड टूरला पाठवायचे म्हणजे भले मी त्यांच्यावर गेलो नाही तरी चालेल पण त्यांना मला जग फिरवायला पाठवायचे कारण की त्यांनी खूप मेहनत घेतली आहे माझ्यावरती. म्हणजे आज जर तुम्हाला राणाचा फिटनेस दिसत असेल किंवा हार्दिक जोशीचा फिटनेस दिसत असेल तर त्याच्यामध्ये माझ्या आई वडिलांचं खूप मोठा हात आहे कारण की जसं मी 10वी झालो तसं माझ्या आईने फिटनेसवरती माझ्यावरती खूप लक्ष दिलं कारण की माझ्या घरात सगळे असे पहिलवानसारखेच म्हणता येईल अशी सगळी माणसं आहेत. पण हो मला नक्कीच त्यांच्यासाठी ते फिरून आले म्हणजे मी फिरून आलो असं मला वाटेल कारण मला त्यांच्यासाठी खूप काही करायचं आहे. दिलीप प्रभावळकर मला मराठीतले जे आहेत दिलीप प्रभावळकर एक अभिनेता म्हणून मला ते आवडतं. सलमान खानबरोबर काम करायला नक्कीच आवडेल आणि जॉन एब्रहमबरोबर काम करायला नक्कीच आवडेल. म्हणजे आहेत बरेचसे पण या लोकांबरोबर शाहरुख खान तर सगळ्यांचा ड्रीम बॉय किंवा ड्रीम हिरो असतोच पण बेसिकली मला जर मला नाही मला ॲक्शन करायला जास्त आवडतं त्यामुळे मला या लोकांबरोबर काम करायला नक्कीच आवडेल. अभिनेत्री माधुरी दीक्षित दिग्दर्शक आता असं एकदम पटकन क्लिक होत नाही पण फार मोठमोठ्या लोकांबरोबर काम करायला नक्की आवडेल मला. मग भले ते छोटं काम असो का मोठं काम असो पण सगळ्यांबरोबर जसे माझ्या मालिकेचे डिरेक्टर आहेत त्यांनी मला आज उभं केलं तर त्यांना मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. मग म्हणजे पहिले म्हणजे निरंजन पत्की होते त्याच्यानंतर अजय कुरणे आणि आत्ता आमचे अनिकेत साने सर यांच्यावर फ्युचरमध्ये काम करत राहणारच कारण की यांनी मला उभं केलं आणि मी आज तुमच्यापर्यंत पोचतो तो यांच्यामुळे पोचतो त्यामुळे हे आत्ता जे काही डिरेक्टर डिरेक्शनची टीम आहे आमची त्यांच्यावर मी आयुष्यात काम करत राहणारच. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.